ठाकरे गुट के सांसद संजय राउत पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि जब अजीत पवार महाविकास आघाड़ी में थे तब वे अच्छे थे और अब नहीं है। आगे उन्होंने कहा कि विमान की कमान उद्धव ठाकरे ने संजय राउत को दी है, विमान गिरने वाला है, इसलिए गिरते हुए विमान में कोई भी नहीं रुक रहा है। होते अजित जेव्हा ते महाविकास आघाडीमध्ये अजितदादा होते तेव्हा संजय राऊत जगातले सर्वात उत्कृष्ट अजितदादा असे बोलायचे। अजितदादाबद्दल त्यांची भूमिका अशी होती की अजितदादा म्हणजे उद्धव ठाकरेंना त्यांच्या पाठीची भावासारखा राहणारा माणूस असे कित्येकदा संजय राऊतांनी म्हटले। संजय राऊत साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेबाचे विरुद्ध कोणी गेलं? कोणी म्हणजे त्यांच्या विरुद्ध कोणी गेला? छोटा माणूस जरी गेला, नगरसेवक जरी गेला, आमदार गेला, का तो इतका पाण्यात चालला जातो, इतका वाईट होऊन जातो, इतका तो काळा होऊन जातो त्यांच्यासमोर, त्यांच्यासमोर त्यांना काही दिसत नाही। त्यामुळं जेवढा जेवढे लोक उद्धव ठाकरेंना सोडतील, आणि मी परवाही सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांनी विमान चालवण्याची जबाबदारी संजय राऊत साहेबांना पायलट म्हणून दिली आहे, आणि पायलटच्या मनात आला आहे विमान पाळायचं। आता पायलटच्या मनात आला विमान पाळायचं तर प्रवाशाला कोण थांबू वाचवणार आहे? प्रवासी तर जाणारच आहे। त्यामुळं निर्माण झाला आहे प्रश्न की ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांनी पायलटचं काम जेव्हा संजय राऊतला दिलं त्या दिवशी प्रवासी उतरून गेलेत, आणि आता दुसऱ्या स्टेशन जेव्हा लँडिंग होईल तेव्हा पूर्ण प्रवासी दिसणारच नाही विमानामध्ये, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतच दिसतील, कारण की संजय राऊत साहेबांनी ठरवलं आहे की विमान पाळायचं।